पुण्यात झोन 1 ची यादीमध्ये FC रोडवर एक घटना समोर आलेली आहे, ज्या दरम्यान काल रात्री एक L3 नावाचा, ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे, असे नावाचा एक जे बार आहे ते त्याची जे लीगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला, असे प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली. हा जे बार आहे त्याच्या दोन ओनर आहे, संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे. हा दोघांनी हा अग्रीमेंट करून पुढे 3 लोकांना रेंटवर दिला होता, रवी महेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र घेरासे. हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून ही हे सुरू केला, ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी 12-12:30 वाजेपर्यंत हे चालविला आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर, जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला 12-12:30 दरम्यान. त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी 40-50 लोकांना घेऊन एक पार्टी अरेंज करायची, तर त्यांनी त्याला होईच्या होकार दिला. मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ठराविक असे केला की जे मेन एंट्री आहे, मेन एंट्री त्यांनी बरोबर 1 ते 1:30 दरम्यान बंद केली. यामुळे असा एक त्यांनी आय वॉश केला की जे बार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. परंतु त्यांनी त्या बिल्डिंग, मोठी बिल्डिंग आहे, त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला, ज्यामुळे ते जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये जा करू शकतात, अशा प्रकारचं त्यांनी प्लॅनिंग केली होती. मग ह्याचा एक मॅनेजर मानस मलिक, त्याचेबरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे, हिने हे सगळं आयोजन केलं आहे. ते ज्यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला, ते तात्काळ पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे DVR आहे, CCTV चेक केले, व्हेरीफाय केला, ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते. मग त्यांना आता पोलीस स्टेशनला त्या लोकाला आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे. त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे, त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे, ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे. हा त्यामध्ये एक व्हिडिओ असा दिसते की ज्यामध्ये काही 2 तरुण बसले आहे, 2 तरुण एक पावडर सारखा काहीतरी कंटेंट त्याच्याकडे आहे ज्याच्याबद्दल ते नार्कॉटिक्स असू शकते, त्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. याबद्दलचा आता शोध चालू आहे आणि त्याच्या ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. जशी ही आम्हाला माहिती मिळाली ते आपल्याला लीगल कारवाई करून त्यावर अपडेट करण्यात येणार आहे. नाही, या बाबद्दल असे प्रकारची तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली नाही. आमच्याकडे तसे प्रकारची तक्रार प्राप्त झाली नाही, परंतु ते एकदा आम्ही त्याची परमिशन नेमकी कधी मिळाली आहे, आता सांगण्याप्रमाणे काही दिवसापूर्वीही त्यांना मनपाकडून ते परमिशन मिळाली होती त्या ठिकाणी चालू करण्याची. ते सगळे कागदपत्र जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन खाली आम्ही गोळा करीत आहोत, त्याबद्दल जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आला ते बाकीचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण योग्य पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तो असे प्रकारचे जो मूळ मालक आहे आपण म्हणताय, मूळ मालकाच्या हॉटेल व्यवसायाच्या असं रेस्टॉरंट बार वगैरेचा काम आहे, पण त्यांनी शक्यतो ते रेंटवर दिले आहे. सुरुवातीपासून ही आधी दुसऱ्या पार्टीला दिला होता, आता हा तिघाला दिलेला आहे. ह्यांनी पण पुढे अशा प्रकारचे ऑर्गनायझर जे इव्हेंट मॅनेजर्ससारखे असतात ते त्यांना आता रात्री 12-12:30 पुढे हँड ओव्हर केला. सध्या आता जे गुन्हा दाखल करीत आहोत आम्ही, त्यामध्ये
भारतीय दंड संहिताच्या 188 कलमचे खाली आम्ही दाखल करीत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1959 याचे खाली आम्ही 65 ईची जे कलम असते त्याचे खाली गुन्हा दाखल करीत आहोत. तसाच BP Act 33(1)(w) कलम हे लावण्यात आलेली आहे. हा प्रोसेस सध्या गुन्हा दाखल करण्याची चालू आहे. त्याचबरोबर नॉईज पोल्युशनचे जे जे कलम आहे त्याची व्हेरिफिकेशन एक वार करून ते त्याचे खाली पण ते कारवाई केली जाणार आहे. नार्कॉटिक्सबद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचं आहे. त्या व्हिडिओची व्हेरिफिकेशन आम्ही तिथले DVR CCTV जे जप्त केले आहे तिथून व्हेरिफिकेशन करून आणि कोणकोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला त्याच्याप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे. जसं आपण मला विचारलं आहे की रात्री आम्ही ब्रीफिंग करून जे आहे अधिकारी आणि अंमलदाराची ड्युटी लागली असते की 1:30 बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे. ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत आहोत. आम्ही 2 बीट मार्शल्सला सस्पेंड केलं आहे सध्या आणि जे काही अधिकारी त्यासाठी करून त्यांना बेजबाबदारपणा ज्या केअरलेसनेस काही झालेली आहे की त्यांनी वेळेवर जाऊन चेक केला नाही किंवा ते त्या ठिकाणी त्याचं लक्ष चुकलं आहे त्यासाठी डिफॉल्ट रिपोर्ट्स वगैरे सिनियर ऑफिसर्सला पाठवण्यात येत आहे. जे 40 ते 50 जण होते त्याच्याबद्दलचा डेटा आम्ही आता गोळा करीत आहोत. तो जे इव्हेंट मॅनेजर आहे त्याच्याकडून त्यांना त्याच्यासाठी आमची टीम गेलेली आहे आणि त्याच्याकडून गोळा करून जे आम्हाला डेटा मिळाला त्याबद्दल आपल्याला अवगत करण्यात येणार आहे. हो, असंही जसं मी सांगितलं की त्यांनी समोरचा जी मेन एंट्री होती ते 1 ते 1:30 दरम्यान बंद केली आणि मग एक आय वॉश सारखा एक एन्व्हायरमेंट तयार करून त्यांनी मागच्या बिल्डिंगची जे छोटा दरवाजा मागचा आहे तिथून ते एंट्री वगैरे केली. त्या ते आता मनपाने त्यांना किती नेमकी परमिशन दिलेली आहे आणि नेमका त्याचे त्यांनी एक्स्ट्रा काही बांधकाम केलेलं आहे तिथे ज्या स्ट्रक्चर्स उभे केले आहे त्याबद्दल तफ्तीश चालू आहे आणि ते पण आम्ही माहिती अपडेट करू. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.